तरंगीत आपण व्यासपीठावर मित्रांनो पाहू शकता सन्माननीय संतोषजी पाटील साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलेला आहे। त्यानंतर आपण जाऊया सन्माननीय संतोषजी माले साहेबांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी। आज आपण व्यासपीठ पाहिलं तर पूर्णपणे मान्यवर आणि मात्र फुलून गेला आहे। आज मांदियाली पाहायला मिळतो या व्यासपीठावर, हे म्हणजे प्रेम या चषकावर आपल्याला या मांडवरात आपल्याला पाहायला मिळतो। या असाच प्रेम तुमचा व्यासपीठावर राहू। आपण या ठिकाणी सर्व गणेश मडवी यांना आपण या व्यासपीठावर सन्मानित करतोय। भावेश हरण यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय। त्यानंतर हरेश माले यांना विनंती करतोय की आपण पुढे या। युवा उद्योजक सोनाले गावचे हरेश माले यांना आपण व्यासपीठावर सन्मानित करतोय। मी विनंती करेन सन्मान करण्यासाठी निखिल भंडारी आपण पुढे यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत मिस्टर हरेश माले यांचं। निखिल भंडारी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो या। त्यानंतर मित्रांनो व्यासपीठावर एक उत्कृष्ट कबड्डीपटू आमच्यामध्ये देखील उपस्थित झालेले आहेत, चैतन्य माली यांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे। एक जबरदस्त कबड्डीपटू आहेत, त्यांचा आपण या व्यासपीठावर सन्मान करतोय। चैतन्य माली यांचं आपण स्वागत करतो। मी निखिल भंडारी यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे। आणि शेवटचा सन्मान असणार आहे सन्माननीय गोपीनाथजी पाटील यांना विनंती करतोय की आपण पुढे या सन्मान स्वीकारण्यासाठी। मी निखिल भंडारी यांना पुनश्चिता विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय गोपीनाथ पाटील यांना आपण या व्यासपीठावर सन्मानित करायचं आहे। तर सर्वच मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र चांगलं योगदान लाभलेलं आहे, दानशूर व्यक्तिमत्व आहेत गोपीनाथजी पाटील यांचा आपण या व्यासपीठावर सन्मान करतोय। त्यानंतर सन्माननीय आकाशजी पाटील आपण पुढे यायचं आहे। निखिल भंडारी आपणास विनंती करतो की आपण सन्मान आपण करायचं आहे। सन्माननीय आकाश पाटील यांना आपण या व्यासपीठावर सन्मानित करत आहोत। तर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, पहिल्या फेरीतला अंतिम सामना पाहतोय आपण। किरण स्पोर्ट जांभुलपाडा विरुद्ध अचानक स्पोर्ट देवा जानवल या दोन संघामध्ये, आणि आपण मात्र जाऊया आपण मॅचच्या दिशेने। ओटीजी संदेश पाटील। थँक यू सो मच योगेश। मॅच खूप रंगतदार पाहायला मित्रांनो, कारण की एका बाजूला किरण स्पोर्ट जांभुलपाडा आणि दुसऱ्या बाजूला अचानक देवा जाणवाल संघ आहे। यावेळेस आपण पाहतोय गॅपमधून चेंडू निघतोय, पाठलाग केला जातोय चेंडूचा, मात्र अडवता आला नाहीये चेंडू, सीमेच्या बाहेर फरार। मिती चार धावा फलंदाजा। सध्या तरी ग्राउंड मध्ये खेळत आहे, संघाचा कर्णधार आहे, एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला। आणि परागला या ग्राउंडचं भरपूर अनुभव आहे, कारण की पराग जेव्हा जेव्हा बालाजी स्पोर्ट मध्ये खेळायचा तेव्हा देखील या ग्राउंडवर त्याचा सराव आणि लेदर क्रिकेट देखील या ग्राउंडवर भरपूर खेळलाय पराग याने। आणि पराग इथे फायदा घेतोय, चार धावा येतात पराग फलंदाज साडे। पुन्हा एकदा हलक्यात आणि फक्त कॅप मध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता शॉर्ट टर्म, म्हणून शतरक्षक आहे, फक्त एक धाव मिळे या चेंडूवर। धावसंख्या चांगली झाली, धाव धावा धाव पलकावर झालेल्या आहेत, 10 रन बिना विकेट घेऊन नुकसान। मित्रांनो आपण हा सामना पाहतोय किरण स्पोर्ट जांभुलपाडा अगेन्स्ट अचानक देवा जाणवाल, या दोन्ही संघामध्ये हा सामना पाहतोय।
श्री स्वामी समर्थ चषक 2020 स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आणि आजच्या दिवसातील पहिले फेरीतील हा शेवटचा सामना आहे. यावेळी अतिशय सूर्यके चेंडू ऑफ साइडला पंच करण्याचा प्रयत्न झाला, मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे. षटक कंप्लीट, पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावपळकर धावा ज्या आहेत 10 धावा. आता इथून मात्र फलंदाजी पलटवार पाहायला मिळेल, कारण की 10 विकेट सुरक्षित आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 10 धावा आलेल्या आहेत. इथे अचानक देवा जानवाल या संघासाठी शतरक्षण लावून घ्यायचं शेवटचा दिवस आहे मित्रांनो, कारण की आपण काल देखील एक संघाला पॅनल्टी दिली आणि पहिल्या दिवशी स्वतः ऑर्गनाइज कमिटी देखील आपण पॅनल्टी दिली होती वेळेच्या बाबतीत. हवे इन कडून गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी गोलंदाज पूर्ण तयारी करत आहे. श्रीधर येतोय. जयेश येतो गोलंदाजी साठे. स्ट्राइक वर पुन्हा एकदा पराग असेल, कारण की शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव घेतली होती. अनुभव भरपूर आहे क्रिकेटचा, मात्र समोर देखील संघ खूप चांगला आहे. किरण स्पोटा जांभूळपाडा. अचानक देवा जानवाल हा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. नाणेफेके जिंकून शतरक्षण करताना जानवालपाडा संघाला आपण पाहतोय. हवेच्या एन कडून गोलंदाजी करणार आहेत जयेश गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय. समोर खेळण्यासाठी सज्ज होतो फलंदाज पराग. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, हवं तसा बॅटवर आले नाहीये. गलीमध्ये चेंडूला फील केला जातो लेग बायचा इशारा पंचांकडून. एक्स्ट्राची मदत, धावसंख्या धावपळकर झाली 11 धावा. किशोर खेळण्यासाठी सज्ज आहे खेळपट्टीवर. सलामीची जोडी अजूनही सुरक्षित आहे खेळपट्टीवर. जयेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावीस ऑन साइडला खेळून काढलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. फक्त एक धाव मिळाली या चेंडूवर. धावसंख्या 12 धावा धावपळकर झाले. आता म्हणेल मी चांगली धावसंख्या नाही, कारण की पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 चेंडूवर एक चांगली गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते जयेशच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळण्यासाठी सज्ज फराक. यावेळी सहावेमध्ये चेंडू संधी मिळाली आहे, मात्र झेल पकडण्यासाठी भरपूर लांब पाहायला मिळाले. त्याचं कारण इथे 2 धावा कंप्लीट करते. रनिंग बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळाली परागाच्या माध्यमातून. 2 धावाची आपण जर बघितलं जिथे एकच धाव तिथे 2 धावा, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय परागाने. धावसंख्या झाली धावपळकर 14 धावा 14. कोणत्या प्रकारचा विकेट पडलेला नाहीये. एक चांगली पार्टनरशिप भागीदारी करताय दोन्ही फलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. सोडून दिलाय, बघितलंय ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू भरपूर निघलाय बाहेर. पंच दिनेश नाईक देखील आम्हाला इशारा करतो व्हाईटचा. एक्स्ट्राची मदत होते जानवाल संघाला. धावसंख्या 15 धावा धावपळकर झाल्या. आज संपूर्ण व्यासपीठ जो आहे खचाखच भरला आहे, कारण की आज शेवटच्या दिवसामध्ये आपण पाहतोय संपूर्ण ग्रामस्थ मंडळ सोनाले गाव आज इथे सज्ज झालाय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. संघटनेचे विद्यमान अध्यक्ष MD साहेब देखील उपस्थित आहेत. यावेळी आपण पाहतोय हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओहो, सोप्प झेल सुटल्या जात आहे. स्वप्न तुटतंय गोलंदाजाचं, कारण की चेंडू सीमेच्या बाहेर फरार. 4 धावांसाठी चौकार. सूर्यदेवता त्याच्या डोळ्यावर आला असेल चुकून आणि ही झेल सुटली असेल, हा काहीतरी बहाणा असेल त्याच्या मागे. धावसंख्या झाली धावपळकर 19 धावा. परागेला माहिती आहे धावा येणं खूप गरजेचं झालं आपल्या संघासाठी. 40 ते 45 धावा उभा करण्याचा प्रयत्न असेल. 4 षटकांचा हा सामना आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतो पराग. यावेळी समोरच्या दिशेने फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता जयेशने, मात्र लॉंग ऑफ क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल या चेंडूवर.
गोलंदाजी या षटकामध्ये बघायला गेलं तर चांगली झाली होती, मात्र एक मिस फील्ड चौकार गेला होता. धावसंख्या 20 धावा 20 रन, 20 रन बिना विकेट घेऊन एक संपर. किशोर आतापर्यंत 3 चेंडू खेळलेल्या आहेत, फक्त 2 धावा बनवल्या आहेत. पराग्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाला, सिंगल डबल देखील पाहायला मिळाला, धावा. ह्यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र बोल्ड झालाय. पहिलाच झटका लागलाय इथे जानवाल संघाला. कमांड इज ए बोल्ड झालाय आणि पहिला विकेट इथं प्राप्त केलं गोलंदाज जयेशाने. पहिल्याकडे बाद झाले, किशोर डगआउट मध्ये निराश पावलाने आलेला आहे. नवीन फलंदाज प्रमोद ग्राउंड मध्ये जातोय. 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या 20 धावा 10 ची सरासरी गाठत आहे जानवाल संघ. अचानक देवा जानवाल संघ आपण पाहतोय, प्रथम फलंदाजी करताय अगेन्स्ट किरण स्पोर्ट जांभुलपाडा. अतिशय चांगली संघटना आहे, कारण की प्रत्येक गावाचा एक संघ या संघटनेमध्ये आहे. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जात आहे आणि त्या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आपण पाहता व्यासपीठावर सकाळपासून आपण पाहता मॅचचा आनंद घेत आहेत. MD आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लब सोनाल यांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज व्यासपीठावर भरपूर मान्यवर आहेत. संजय माळी साहेब उपस्थित आहेत, आमचे सर्वांचे लाडके गोपीदादा देखील आहेत, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅच कडे, मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अकेश याने पहिला षटक टाकला होता, 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर जयेश याच्या षटकामध्ये 10 धावा खर्च झालेल्या आहेत. इथून पलटवार, कारण की स्लोगरचे षटक आहे, 2 षटकांचा खेळ राहिला. इथून 25 ते 30 धावा जमा करण्याचा प्रयत्न असेल फलंदाज पराग आणि प्रमोद याच. चला क्षेत्ररक्षण लावून बाकीचे खेळाडूंनी जागेवर जायचं आपापल्या, फक्त तिथे कर्णधार बाद करतील आपल्या संघाचे. पंचाच्या भूमिकामध्ये तालुक्यामधील नामांकित असे पंच गोकुलदास पाटील सर, त्याचबरोबर दिनेश जिनाईका स्क्वेअर लेग पंच. या स्पर्धेमध्ये 3 पंच आहेत, शकील कुटी सर देखील आहेत, ऑफिशियल कॉमेंटर सुनील पवार, तसेच योगेश पाटील, मी स्वतः संदेश पाटील आणि माझ्यासोबतच जयेश तांगरे आमचे ऑफिशियल स्कोरर. दुसऱ्या चेंडूची मागणी केली पंचाने, जुना चेंडू द्यायचा, कारण की 2 षटकाची समाप्ती झाली. समोरच आमच्या दिंडेश्वर मंदिर आहे, प्रचंड गर्दी तिथे नेहमी पाहायला मिळते महाशिवरात्रीला. समोरच नाशिक हवे आहे, वेगाने गाड्या वाहत आहेत या हवेवर. आणि मित्रांनो, हा जो ग्राउंड आहे तिथे आपल्या आगरी समाजाचा आगरी महोत्सव नेहमी इथे होत असतो. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजीसाठी सोपान येतोय. सोपानेला सोपं नाहीये क्रिकेट, सिद्ध करावा लागेल क्रिकेट, कारण की गोलंदाजी चांगली करावी लागेल. खेळण्यासाठी सज्ज होते खेळपट्टीवर. धावसंख्या 20 धावा 20 रन, 20 रन अब तक बनाए यहाँ पे जानवाल टीम ने. चला वेल घेऊ नका आपण प्लीज. किरण स्पोर्ट जांभुलपाडा संघ एस फॉर टाइम कन्सर्न, वेलला खूप महत्व आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की शेवटचा दिवस आहे. षटक क्रमांक 3 सुरू होत आहे. गोलंदाज सोपान सज्ज होत आहे, ठीक व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी करतोय. खेळण्यासाठी सज्ज होते फलंदाज पराग. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. फॉलो थ्रोमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, धाव घेतली जात नाहीये. पहिला चेंडू टॉट करण्यात यश मिळतंय गोलंदाज सोपान याला. म्हणजे सोपानाला हा षटक सोपं झालाय असं मी म्हणेल, कारण की पहिला चेंडू टॉट केलाय तर मनोधैर्य जो आहे गोलंदाजचा वाढला इथे. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असणारे फलंदाज पराग. राईट आर्म ओवर द विकेट जातोय गोलंदाज सोपान. व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी केली जात आहे. यावेळी हवाई यात्रा वापर केलाय,
कारण की चेंडू सीमेच्या बाहेर लँड झालाय. मी ती देखील 6 धावा जाणवाल संघाला. संघाची धाव संख्या झाली 26 धावा, 26 रन, 1 विकेट के नुकसान पर 26 लॉस ऑफ 1 विकेट. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सोपन पुन्हा एकदा राईट आर्म ओवर द विकेट जात आहे. सामना करतो पराग. अजून एक उडवण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. ओहो, आणि ते जेलच्या स्वरूपात बाद होते फलंदाज पराग. मोठा झटका जाणवाल संघाला. खेळण्यासाठी जातोय गोलंदाज सोपान. समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज प्रमोद. या विसापामध्ये कार्पेटच्या सहाय्याने चेंडू येतोय. या मिड विकेट क्षेत्रावरून 2 क्षेत्रश धावत आलेल्या आहेत. असं वाटतं की रेस लागली होती दोघांमध्ये. एक धाव कंप्लीट केली जात आहे. सिंगलची मदत होत आहे. 27 धावा, 27 रन. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. 7 धावा खर्च केले आतापर्यंत. 4 चेंडूमध्ये 1 विकेट देखील प्राप्त केले गोलंदाज सोपान याने. राईट आर्म ओवर द विकेट. व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी केली जात आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय हवाई यात्रा करण्याचा प्रयत्न. मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. दुसरा धाव सरजित्या पूर्ण केला जाईल. 2 ची मदत होते. 5व्या चेंडूवर धाव संख्या झाली धाव फलकावर 29 धावा, 29 रन, 29 रन, 2 विकेट के नुकसान पर. एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. फक्त 9 धावा आतापर्यंत गेल्यात. पहिल्या गोलंदाज 10 धावा दिल्या होत्या अकेश आणि जयेश यांच्या माध्यमातून. आता सोपान राईट आर्म ऑफ द विकेट. शेवटच्या चेंडूला ऑन साइडला उडवलाय चेंडू हवेमध्ये. प्रयत्न फक्त प्रयत्न कारण की झेल सुटली जात आहे. जीवनदान मिळते फलंदाजाला. 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. आपल्याकडे एक ऑप्शन होता की झेल पकडली असते, 2 धावा वाचल्या असत्या. झेल सुटली जाते, 2 धावा देखील दिल्या जात आहेत. धाव संख्या धाव पलकावर 31 धावा. आता मात्र आमचे संपूर्ण व्यासपीठ जो आहे इथे आमची रजा घेत आहे. संजय माळी साहेब आमची रजा घेत आहेत. सोबत त्यांचे सर्व कर्मचारी आहेत. सर्व नेते मंडळी आपण पाहतोय. इथून आमची रजा घेताना पाहतोय आपण. खरंच आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री स्वामी समर्थ चषक 2020 या स्पर्धेला आपण सर्व संपूर्ण गाव आज इथे उपस्थित झालं होतं. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. असंच तुम्ही संध्याकाळी 5 वाजता देखील सर्व याच प्रकारे तुम्ही आपली कडक एंट्री मारा या ग्राउंडमध्ये. कारण की फायनल मॅच तुम्हाला देखील पाहायला मिळेल. दिनेश नाईक फक्त गाड्या जाऊन देऊ द्या कारण की त्यानंतर आपण मॅच स्टार्ट करायची आहे. धाव संख्या झाली धाव पलकावर 31 धावा. चेंडूची मागणी केलाय. जुना चेंडू द्यायचा आहे ग्राउंड मध्ये. जुन्या चेंडूची मागणी केली आहे पंच दिनेश नाईक यांनी. सहा चेंडूचा खेळ बाकी आहे. श्रीधर येतो गोलंदाजी साडे. 6 चेंडूमध्ये जास्त नाहीये. 15 धावा जरी आल्या तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो.
शतरक्षण बघू शकता आपण थर्डमॅनवर डीप मध्ये शतरक्षण लावलंय शॉर्ट फाइन लेग टटियर सर्कल मध्ये पाहायला मिळते. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक शतरक्षक तैनात आहे. मिड विकेट लॉन्ग ऑन एक शतरक्षक ऑन साइडला पाहायला मिळते. ऑफ साइडला आपण बघितलं तर लॉन्ग ऑफ शतरक्षक आपण पाहतोय. मिड ऑफवर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर टटिया सर्कलमध्ये शतरक्षक आहे. पॉइंटवर डीपमध्ये एक शतरक्षक तैनात आहे. गोलंदाज नाशिक हवे रोड एन कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. स्लॉगरचं षटक हनामारीचं षटक आहे आणि खेळण्यासाठी सज्ज होत आहे फलंदाज प्रमोद. भरपूर अपेक्षा प्रमोद याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. पहिला चेंडू फुलर लाईनचा चेंडू होता, हवं तसं उत्तर देता आलं आहे इथे फलंदाजच्या माध्यमातून. कारण की चेंडू सीमेच्या बाहेर फरार. मिती चार धावा जानवाल संघाला. पाहायला मिळालं चार धावांनी संघाची धावसंख्या 35 धावा झाली आहे. शेवटचं षटक आहे, याच्यामध्ये तुम्हाला धमाके पाहायला मिळतील फलंदाज प्रमोद याच्या माध्यमातून. पहिला धमाका चार धावांचा होता. डाकुरियाचा गोलंदाज श्रीधर यावेळी चुकीची लेंथ लाईन मिळाली इथे. लेग स्टंपच्या खूपच बाहेर दिनेश नाईक यांचं व्हाईट प्रेशर येतोय. एक्स्ट्राची मदत होत आहे. धाव पलक हळूहळू आपण पाहतोय पुढे जाताना 36 धावा धाव पलकावर लागली आहे. एक चांगली धावसंख्या मी म्हणेल कारण की अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून 10 धावा जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अचानक देवा जानवाल या संघाचा आपण पाहतोय. गोलंदाज श्रीधर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म अर्ध विकेट देतोय. यावीस पुन्हा एकदा उडवला हवेमध्ये, मात्र शतरक्षक सरळ आतमध्ये जातोय आणि फलंदाज बाद होतोय. विकेट घेतलाय गोलंदाज श्रीधर याने. मात्र इथं जोरदार अपील केली जाते गोलंदाजच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट देखील केला होता इष्टरक्षकाने. निर्धार चेंडू पाहायला मिळत आहे. आज शेवटचा दिवस अंतिम स्पर्धेचा आपण पाहतोय. श्री स्वामी समर्थ चषक 2020 भरपूर आपण पाहतोय. आमचे या स्पर्धेचे कार्यकर्ते आहेत, अफाट मेहनत घेत आहेत. सर्वांची नावं देखील आवर्जून घेतली जातील. गोलंदाज श्रीधर पुन्हा एकदा सज्ज होत आहे हवे एन कडून गोलंदाजी करण्यासाठी. या विस्फुलटा चेंडूला ऑन साइडला चेंडू वन बम सीमा पार. चार धावा मिळाली या चेंडूवर. नशिबाचा चौकार आलाय जानवाल संघासाठी. धाव संख्या झाली होता पलकावर 40 धावा झाल्यात. आता मात्र म्हणेल मी एक चांगला टार्गेट उभा केलाय जानवाल संघाने, कारण की पराग आहे गोलंदाजीमध्ये. त्यांना साथ देण्यासाठी बाकीचे गोलंदाज युवा गोलंदाज जरी असले मात्र पराग याचा अनुभव आपल्या संघाला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल. श्रीधर लेफ्ट आर्म राऊंड विकेट देतोय. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला होता, हवं तसा बॅटवर आलेला नाही. हे चेंडू एकदा कंप्लीट केली जात आहे. सिंगलची मदत झाली आहे. धावपलकावर धावा झाले 41 धावा. ओमसाई अमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळली जात आहे. विद्यमान अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित आहेत, सोबतच सल्लागार देखील उपस्थित आहे साई बजाके अनंत केने आणि विद्यमान अध्यक्ष MD साहेब आमचे उपस्थित आहेत व्यासपीठावर. गोलंदाज श्रीधर पुन्हा एकदा. यावेळी ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, हवं तसा बॅटवर आलेला नाही. मात्र एक धाव कंप्लीट केली जात आहे. म्हणजेच चार षटकांचा खेळ जो आहे इथे समाप्त झालाय. म्हणजे धाव पलकावर धावा झाल्यात. 42 धावा आणि 43 धावांचं आव्हान ठेवलं आहे किरण स्पोर्ट जांभूळपाडा या संघासमोर. आपण पाहतोय अचानक दिवा जाणवल या संघाने. तर मित्रांनो, ज्याने ज्याने या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे सर्वांची नावं आम्ही पुन्हा एकदा
वाचू इच्छितो कारण की प्रत्येकाने इथे योगदान दिलाय। संपूर्ण ट्रॉफीज आपण पाहतोय, प्रथम द्वितीय आणि तृतीयची जी ट्रॉफी आहे आणि मॅन ऑफ द ची मॅचची ट्रॉफी जी आहे ज्याच्यासाठी खेळाडू ग्राउंड मध्ये कसरत करत आहेत, स्वर्गीय श्याम कृष्ण तरी यांच्या स्मरणार्थ माननीय श्री सत्यवन कृष्णा तरी साहेब यांच्याकडून देण्यात आलेल्या संपूर्ण ट्रॉफीज आपण पाहताय। त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज सायकल व भव्य चषक देखील स्वर्गीय प्रदीप वामन चौधरी यांच्या स्मरणार्थ देण्यात आला आहे। या स्पर्धेमध्ये माननीय श्री प्रवीण प्रदीप चौधरी यांच्याकडून देण्यात आलेला आहे। मला तरी वाटतं की व्यासपीठावर ड्रॉ करण्यात आलेला आहे, इथे चालू झालेला आहे ड्रॉचा कार्यक्रम, कारण की विद्यमान अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये आपण योगेश पाटील यांच्या सोबत जाऊया आपण ड्रॉ कार्यक्रमामध्ये। दरम्यान या ठिकाणी मी विनंती करतो या ओम साई आमले लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सल्लागार आहेत सन्माननीय दैवतजी वेलेकर यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे। त्याचप्रमाणे मी विनंती करेन आमलेगावचे सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक महेंद्रजी केणे उर्फ पप्पू केणे, त्याचप्रमाणे मनोहरजी केणे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे। त्याचप्रमाणे इताडेगावचे सन्माननीय हरिश्चंद्र वेलेकर आणि रोशन पाटील यांनासुद्धा विनंती आहे की आपणसुद्धा व्यासपीठावर यायचं आहे, कारण मित्रांनो आपण या ठिकाणी लॉट्स पाडत आहोत। जे लॉट्स आहेत मित्रांनो 4 जानेवारी ते 7 जानेवारी या स्पर्धेचा कालावधी आहे। स्वर्गीय सुनील स्मृतीचषक 2021 या स्पर्धेचं मात्र आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही स्पर्धा या असोसिएशनच्या संकल्पनेत मात्र या ठिकाणी उभी केली आली आहे। प्रवेश फी आहे 3,500 रुपये, प्रथम पारितोषिक असेल 30,000 रुपये व भव्य चषक, द्वितीय क्रमांकाचा कॅश प्राईज आहे 15,000 रुपये व भव्य चषक, तिसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राईज आहे 7,000 रुपये आणि भव्य चषक, आणि चतुर्थ क्रमांकासाठी कॅश प्राईज आहे 5,000 रुपीज अँड भव्य ट्रॉफीज। तर एकूण या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर असोसिएशन अंतर्गत आपण जर पाहिजे 24 संघ असणार आहेत आणि पीटीसी मधील 10 संघ 28 संघ आहेत, म्हणजे एकूण 38 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आलेला आहे। तर आपण लकी ड्रॉ अटेंड करत आहोत। तर मित्रांनो नक्कीच मित्रांनो जो लकी ड्रॉ आपण माफ करा जे आपण लॉट्स आहेत हा सामना समाप्त झाल्यानंतर करणार आहोत। परंतु या ठिकाणी काय फटका आला या कॅप्टन जित्तेच्या बॅट मधनं खूपच छान स्ट्रोक येते मात्र आपण पाहतोय पंतांचा इशारा षटकार।
चॅम्पियन ट्रॉफी आपण जर पाहिली तर रंगीचा स्वबलावर मात्र पाहिलं तर खूपच छान परफॉर्मन्स केला आपल्या संघासाठी. त्यानंतर आपण किरलूच्या स्पर्धेमध्ये पाहिलं तर खरोखर या खेळाडूने सर्वांची मनं जिंकली. आणि इथे मात्र सुद्धा आपण जर पाहिली तर काय जबरदस्त फटकेबाजी साकारतोय. पहिल्या चेंडूवर कुठे जर पाहिलं तर थोडंसं बीट झालं, परंतु त्यानंतर पूर्णपणे पलटवार करतोय. बॅक टू बॅक दोन हिट पाहिले आपण. पहिला फटका पाहिला स्विच हिट रिव्हर्स अटेंड केला आणि त्यानंतर आता मात्र ऑन साईडला धावसंख्या डबल फिगर्समध्ये आपण पाहतोया. बिनबाद 12 चालू असला सामना आपण पाहतोय. मित्रांनो अचानक देवास्पट जानवल विरुद्ध किरणस्पट जांभुलपाडा. जानवल संघाचा मी नेहमीच उल्लेख करतोय, किमान 5-6 वर्षानंतर मात्र कमबॅक करतोय क्रिकेटच्या खेळामध्ये. पहा सरळ बॅटने मात्र तुमच्याकडे धावा येऊ शकतात. तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुमच्याकडे क्षमता आहे, मग अशा प्रकारचे फटके खेळण्याची तुम्हाला गरज आहे का हा प्रश्न आता मात्र उभा राहतोय. आतापर्यंत 2 डॉट चेंडू पाहिले, 2 बिग हिट अर्थात 2 षटकार पाहिले. या ठिकाणी पाहूया पावलांचा वापर. खूपच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज विनायक कडे त्याला कमबॅक आपण म्हणू शकतो. या पंचांचा लेग बायचा इशारा. अवंतर धावसंख्येत भर होते या ठिकाणी आणि धावसंख्या पुढे जाईल बिनबाद 13 या आकड्यावर. या मॅच नंतर फक्त 5 मिनिटांचा ब्रेक असेल, कारण आपण लॉर्ड्स पाडणार आहोत. स्वर्गीय सुनील स्मृती चषक 2021 बाबदेव पडा यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं आयोजन आपल्याला मित्रांनो पाहायला मिळणार आहे. दिनांक 4 जानेवारी ते दिनांक 7 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा पाहायला मिळेल. तब्बल 4 दिवसांची स्पर्धा असणार आहे. इथे मात्र थोडासा फ्लाईट दिला चेंडूला, मात्र या ठिकाणी मात्र कनेक्शन झालं नाही बरोबर. चांगला क्षेत्रक्षण पाहतोय आपण शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणि मात्र या ठिकाणी कमबॅक आपण पाहिलं तर खूपच छान कमबॅक, कारण 2 षटकार आले होते बॅक टू बॅक असं वाटलं होते. खूप मोठी धावसंख्या आपल्याला पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळेल, परंतु मात्र विनायकने मात्र कमबॅक चांगलं केलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 13 धावा या आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या. एक चांगल्या गोलंदाजाची निशाणी इथे मात्र दाखवताना तुम्ही जर मोठे फटके खेळू शकता तर मी सुद्धा चांगल्या चेंडूची फेकी करू शकतो या अशाच प्रकारचा इथे मात्र संदेश दिला आहे या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला. समीकरण आता असणार आहे 18 चेंडू आणि विजयासाठी 30 धाबींची गरज, कारण टार्गेट आहे 43 धावांचं. पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या दिवसाचा आपण खेळ पाहिला तर पूर्णपणे एलकुंदे संघाने मात्र अधिराज्य गाजवलं. टॉप 3 मध्ये त्या संघाने प्रवेश केला. आणि कालचा दिवस आपण पाहिला तर मावली स्फोट आमने संघाने जबरदस्त कामगिरी केली. दुसरा संघ ठरला सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा. आणि आजच्या आपण जरा लीगमध्ये विचार केला तर पाहूया कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय. आतापर्यंत क्वार्टर फायनलमध्ये यज्ञिका स्फोट आमने संघाने मात्र धडक दिलेली आहे. आणि त्या संघाला मात्र कोणता संघ फाईट करेल पाहूया. चालू सामन्यातील विजेता संघ मात्र त्या संघासमोर माफ करा, चालू सामन्याचा संघ जानी स्पोर्ट इताडे संघासमोर फाइट करणार आहे. मेच टाइम फटका चेंडू हा बेत आहे स्वतः गोलंदाज पराग जाधव चेंडू खाली सॉफ्ट डिसमिसल सेपॅन्ट आणि बिग विकेट बिदर मने या ठिकाणी जालना संघासाठी जितेश बॅक टू द डगआउट. नक्कीच कुठेतरी संयम स्वतःवर ठेवणं गरजेचं होतं जितेशला, कारण खूप मोठी त्याच्यावर जबाबदारी होती. कारण पहिल्या ओव्हरमध्ये हव्या त्या धावा तुम्हाला नक्कीच मिळाल्या होत्या. नक्कीच कुठेतरी पुढे आपल्या संघाला घेऊन जाण्याचा तुम्ही इथे प्रयत्न करणं गरजेचं होतं. परंतु नक्कीच वारंवार आपण पाहतो की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी का केला, कारण आपण जर ऑन साईडला पाहिलं तर वेगाने हवा आपण पाहतोय या ठिकाणी चालू आहे, वारा वेगाने वाहतोय आणि त्या वाऱ्याचा कुठेतरी मात्र फायदा घेण्याचा प्रयत्न केला जितेशने, परंतु तो प्रयत्न मात्र कुठेतरी फसतोय. एसट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकता नक्की ज्येष्ठांचे पाठीमागे पाहिले तर नक्कीच प्रमोद आहेत, परंतु त्यांच्या मोठ्या बंधूने एक काल गाजवला होता अर्थात जनार्दन. आणि त्यांच्याच केलेने आपण जर पाहिलं तर दानवल संघाला पूर्णपणे उलख मिळायची. जनार्दन असेल, रवींद्र असतील, काय जबरदस्त जोडी आपल्याला मागील काही वर्षापूर्वी पाहायला मिळायची. इथे मात्र हलक्या तर मात्र चेंडूला पुश करतोय कव्हर पॉईंटच्या दिशेने. खेळाडू सज्ज आहे, थोडीशी मिस स्पीड पाहायला मिळते. आणि मात्र ज्या ठिकाणी 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या. पहा किती धाव एक इम्पॉर्टंट असते मित्रांनो. तुम्ही नक्कीच आज जो आपण सामना पाहिला, सामना टाय झाला होता. वैदुले संघ 1 धावेने मात्र या स्पर्धेमध्ये पराभूत झाला.
म्हणजे प्रत्येक संघासाठी प्रत्येक धावी फार इम्पॉर्टंट असते आणि त्यामध्ये थोडीशी चूक पाहायला मिळाली डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने. लोअर फुटा चेंडू आहे ऑन ड्राईव्ह, चेंडू जातोय कार्पेटचे सहा आणि मिडविकेटच्या दिशेने. म्हणजे कुठेतरी पहिल्या षटकाचा आपण विचार करतो की विनायकने 13 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर या ओव्हरमध्ये त्या धावांवर पराग जाधव पूर्णपणे ब्रेक लावतोय, कारण पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट त्याने प्राप्त केली आणि त्यानंतर मात्र त्याचा जो आत्मविश्वास होता तो मात्र दुणावला आणि मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे मात्र लाईन आणि लेंथवर मात्र गोलंदाजी साकारतोय. मनोज आणि श्रीधर पारदी हे दोन फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. ओव्हर पेच चेंडू लॉफ्ट कट फटका छत्रशिका एक मिड विकेटला, चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःवर संयम ठेवलं स्थिरपणाने मात्र टिकने झेल टिपलाय. आउटफील्ड मध्ये मात्र कार्य केलं आहे आपण जर पाहिलं तर मिड विकेट आणि वाडीशी लॉंगांच्या दिशेने. निकेश होते त्या ठिकाणी, अतिशय जबरदस्त कंट्रोल आपल्याला फुल त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल, स्वतःवर मात्र ठिकाणी कॉन्फिडन्स होतं, जागेवर स्थिरपणाने उभे राहिले आणि योग्य त्या वेळी मात्र आपल्या हातांची जादू इथे मात्र नक्कीच दाखवताना. दुसरा झटका लागतोय क्रियासपूर जबरपडा संघाला, जी सलामीची जोडी खेळपट्टीवर आली होती सलामीवीर म्हणून मात्र ती माघारी परतताना आता मात्र दोन्ही फलंदाज नवदीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा आउट स्विंग जबरदस्त या ठिकाणी मात्र गोलंदाजी पाहिला होती, ज्यावेळी चेंडू मात्र जमिनीवर लँड झाला खेळपट्टीवर त्यावेळी थोडंसं हलकासा स्विंग इथे मात्र प्राप्त होतोय आणि त्या स्विंगमध्येच मात्र सिदर मात्र पूर्णपणे फलंदाज बीट झाला. नवीन फलंदाज आकेश आला आहे चौथ्या क्रमांकावर. पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिलं तर पूर्णपणे थोडंसं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं किरणपूर जांभळपाडा संघाचं, परंतु त्यानंतर कमबॅक केला आहे जानवळ संघाने. पहा चेंडूला आपटी दिली या ठिकाणी, काय व्हेरिएशन आहे, काय जबरदस्त गोलंदाजी साकारतोय पराग जाधव. एक सफल षटक मात्र समाप्त झाला, दोन विकेट्स प्राप्त केले या आपल्या स्पेलमध्ये आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. आउटस्टँडिंग जॉब इथे मात्र साकारताना पराग जाधव. धावसंख्या पाहायला मिळत आहेत 2 गडी बाद 16, समीकरण आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 27 धाव्यांची गरज. काल सुद्धा आपण जर पाहिलं तर श्रीरामस्फोट जांभूळपाडा 20 संघाने काही जबरदस्त परफॉर्मन्स केला, एक क्षण असं वाटलं होतं की मात्र हा संघ सेमी फायनलमध्ये मात्र प्रवेश करेल, परंतु कुठेतरी गुरुनाथ फिरांगणेकडून मात्र चुका झाल्या आणि मात्र या चुकांमुळेच मात्र तो संघ सेमी फायनलमध्ये मात्र पडू शकला नाही. परंतु आज पाहूया किरणस्फोट जांभूळपाडा संघ कशा रीतीने मात्र या ठिकाणी परफॉर्मन्स सादर करतो. थोडंसं अडचणमध्ये सापडलाय, संकटामध्ये सापडलाय, परंतु संकटातून निघायचं असेल तर तुम्हाला मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी प्रतिस्पर्धी संघासमोर मात्र करावी लागेल. 12 चेंडू 27 धावांची गरज, थोडीशी डू ऑर डाई सिच्युएशन आहे, परंतु क्रिकेटचा भाग आहे. एखादा मोठा फटका तुमचा नक्कीच कॉन्फिडन्स वाढू शकेल, परंतु इथून मात्र जर जांभूळपाडा संघाने विकेट जर फेकली तर मात्र दबावच्या स्थितीमध्ये मात्र हा पूर्णपणे संघ आपल्याला पाहायला मिळेल, कारण आता मात्र जास्त बॅटिंग ऑर्डर मात्र त्यांच्याकडे उरलेली नाही. या दोन फलंदाजाकडे जास्त अनुभव आहे, टॅलेंट आहे आणि क्षमता सुद्धा आहे आणि या दोन फलंदाजांना आता मात्र क्षमतेनुसार कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये मात्र करावी लागेल. पहिल्या चेंडूवर मात्र षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज नयन. डॉट चेंडू आलाय, प्रत्येक डॉट चेंडू इथे मात्र आपण जर विचार केला तर फलंदाज पूर्णपणे इथे मात्र दबाव टाकेल. इथे मात्र फलंदाजा विचार केला तर नक्कीच मोठे फटके तुम्हाला इथे मात्र खेळावे लागतील, कारण चेंडू आता मात्र शिल्लक आहेत फक्त 11. कुठेपर्यंत चेंडू ऑन साईडला फेकण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, मिडविकेटला खेळाडू सज्ज आणि सुरक्षित हाताची जोडी पाहायला मिळते या अजून एकदा काय किरणस्फोट जांभळपाडा संघाला. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो, कधी कोणत्या बाजूने झुकेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. काय सुरुवात गोड पाहायला मिळाली जांभूळपाडा संघाच्या वतीने. पहिल्याच ओव्हरमध्ये जित्याच्या बॅटमध्ये आपण 2 षटकार पाहिले असं वाटलं की मात्र या ठिकाणी या सामन्यावर पूर्णपणे मात्र एक दबदबा निर्माण करेल
परंतु आता मात्र परिस्थिती आपण जर पाहिली तर पूर्णपणे नाजूक परिस्थिती आता मात्र जांभूळवाडा संघाची आपल्या धावपळकर पाहायला मिळते. इथे मात्र टॉपेज बेस्टाईम फटक्या परंतु अंतर प्राप्त करेल. हवेचा वेग सुद्धा आहे फटक्या मागे. चेडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. श्रीधर पारतीच्या बाट पोतून येतोय हा बिग 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 बॅश षटकार. ज्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती तो मोठा फटका आपण नक्कीच पाहिला. सिद्रच्या बाट बंद समीकरण आता मात्र पाहिलं आपण तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही तुम्हाला 21 धाबा जोडायच्या आहेत. म्हणजे हे 3 चेंडू फार इम्पॉर्टंट असणार आहेत जांभूळपाडा संघासाठी. कारण ऑन स्ट्राईकला सिद्र आहे, कारण ऑन साईडला आपण जर पाहिलं तर खूपच वेगाने वारा वाहतोय आणि त्याचा मात्र नक्कीच फायदा उचलणं फार गरजेचं आहे. आणि तशाच प्रकारची काहीतरी रणनीती आता मात्र जांभूळपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल. फटक्या तर ऑन साईडलाच पाहायला मिळतोय, परंतु जमिनीच्या साईडने पाहतोय. जमिनीला दणदण करत चेंडू निघून जातोय मिडविकेटच्या दिशेने. सिंगलच धाव इथे मात्र या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते या. आणि पंचाकडे नो बॉलचा इशारा, यस, कारण स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिले तर 3 खेळाडू होते, काय घारीची नजर आहे पंचांची. म्हणजे कुठेतरी बोनसच्या रूपाने 2 धाव पाहायला मिळाल्या आणि असं वाटतं की कुठेतरी हा टर्निंग पॉईंट सुद्धा होऊ शकेल या सामन्यातील. धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे सरकते या 2 धावेने 24 धावा. आणि फलंदाजाच्या माहितीसाठी की हा चेंडू आता मात्र असणार आहे फ्री हिट. नवीन फलंदाज आपण पाहतोया, जयेश आला आहे. जयेशकडे क्षमता आहे नक्की. जयेशची मी फलंदाजी पाहिलेली आहे अगदी जवळून, परंतु पाहूया क्षमतेनुसार इथे मात्र कामगिरी करतोय की आपल्या संघासाठी. परंतु एक संधी असणार आहे त्याच्याकडे की तुम्ही मला जो फटका खेळायचा आहे तो मात्र फटका खेळू शकता, कारण फ्री चेंडू आहे 9 ओवर द विकेट ने. फटका मिस टाइम आहे, चेंडू बराच वेळ हवेत. शत्रशे पासून थोडासा दूर चेंडू मात्र सेफ लँड होतोय. जोपर्यंत चेंडूला मात्र गॅदर करतोय या खेळाडू तोपर्यंत मात्र फलंदाजाने चांगल्या प्रमाणे 2 धाबा इथे मात्र पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला तालमेल आपण पाहतोय. आणि धावसंख्या आता मात्र 2 ने पुढे जाईल 26 या आकड्यावर. समीकरण आपण लक्ष वेधलं तर 8 चेंडू विजयासाठी 17 धाबींची गरज. फार इम्पॉर्टंट असणार आहे ते 2 चेंडू दोन्ही संघांसाठी. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू हुक करतोय, लाजवाब फटका, झलक 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 दिखला जा छेरन. आणि पंचांचा इशारा नो बॉल.
आहे। पहिला चेंडू पाहिला तर थोडीशी लाईन आपण जर पाहिली तर चुकीची पाहायला पडली, कारण डाव्या इष्टीवर चेंडूची फेकी होती। सिंगल धाव नक्कीच पाहायला मिळते पहिल्याच चेंडूवर, आणि आता मात्र येणारे पाच चेंडूंवर पाच धावींची गरज। एक गेम प्लॅन केला होता अॅटकिंग क्रिएसपूर जांभळपाडा संघाने, कारण आपण जर पाहिलं तर सलामीला कधीही आपण जर पाहिलं जितेश आणि जयेशची जोडी आपल्याला नक्कीच पाहायला मिळायची, परंतु मनोजला प्रमोट केलं आणि जयेश क्रमांक पाच या आकड्यावर आला आणि काय फलंदाजी साकारतोय। चार चेंडूने सामोरा गेला, तब्बल बारा धावांचं आपल्याला या ठिकाणी योगदान देतोय, त्यामध्ये एक बिग षटकार सुद्धा आपण पाहिलं। आणि आता मात्र या ठिकाणी ऑन साईडला खूप वेगाने वारा सुद्धा वाहतोय, काय रणनीती इथे मात्र जांभळपाडा संघाने आखली आहे, अगदी गेम प्लॅन इथे मात्र पाहायला मिळतोय। पूर्णपणे युक्तीचा वापर केला जातोय, म्हणूनच मित्रांनो म्हटलं जातोय की शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ आहे, त्याचं जागतं उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। पाच चेंडू पाच धावांची गरज, डाव्या इष्टीवर चेंडूची फेकी, हुक करतोय चेंडू सीमेरच्या पलीकडे षटकार, आणि या स्पर्धेच्या बाहेर मात्र निघून जातोय, फेकला जातोय। अचानक स्फोट, देवा जानवल संघ हार्ड लक अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन श्याम पारधी अँड किरण स्फोट जांभूळपाडा।